जय छत्रपती शिवराय। मी माझ्या मामाच्या गावाकडे आली। किती सुंदर आहे की नाही, शांत। लॉकडाऊन लागला काही लागला तरी आम्हाला जीवा तसं इथं त्रास होत नाही कसला, खूप भारी वाटतंय। मामाचं गाव म्हणजे लय भारी। म्हणजे हे रानामध्ये आम्ही आत्ता, गावामध्ये पण घर आहे, शेतामध्ये पण हे घर आहे। ए थोडासाच घे ऊस। ए बबली, एवढा नसतो घ्यायचा, थोडासा तुकडा घ्यायचा असतो। ए थोडासा थोडासा, चला की तिकडं रानात भरपूर आहे ऊस। बबली नको तोडू, थोडा तुकडा घे थोडा। हा अगं आडवा मोडायचा असतो ग, आडवा। हे बघ कैऱ्या कैऱ्या। ऊस खात आहे? अयो हो, शेतकरीच आहे आपण। आंबट आहे जास्त। हे बघ कैरी खात आहेत अगाव पोरी, आणि तोंड बघा। ऊस ऊस खावा। अरे इकडून दिलाय ना सोलून। अशा चिरा काढून घ्यायच्या पहिल्या, आणि ते रेसिपी सांगणारे आता आहेत। आमच्या आजीच लग्न कधी झालं काय ना? आजी किती वर्ष झालीस? 11 वर्षाची असताना लग्न झालेलं। आणि सासू सासू मारायची मारायची, ऐकू येते का त्याच्यात? सासू मारायची जेव्हा घेत नव्हतं इथे एक झालं जवळ मग लईच कडक होती सासू। येत नव्हतं काय म्हणलं मार मार तुला येत नव्हतं एवढ्या लहान वयाची असताना कोणाला काय येणार आहे 12 वर्षाची असताना? तेवढे मोसम राखायला लागली। तुमच्या तुमच्या वेळेला संक्रांत बिंक्रांत कशी असायची का? म्हणजे गावात आत्ताच्या बायका जातात वसायलाही जात होते, पण अशा आता कशा नटून थटून जातात? अशा नटून थटून साखर ते आणायला जात होत्या। आणायला कुठं जायचं? आणायला कोंबर त्या ते आणायचं आणि काय करायचं? तुळशी मिठी स्वातंत्र्य सैनिक होते माझे आजोबा। आता जर ते असते ना तर असल्या चित्त थरार गोष्टी त्यांनी सांगितल्या असत्या त्यांचा, पण ते नाहीत आता। त्याला झाली 2 वर्ष आणि शिक्षक होते त्या काळी, ते शिक्षक होते है की नाही त्यांची? 8 रुपये पगार होता। पण त्यावेळेला 8 रुपये किती काय काय येत होत? आणि जेवण आणि वेंड सुद्धा होता तुझ्या वेंड होता। आणि ते हुंडा हुंडा नसतो अगं, त्याला लय मदत होती हुंड्याची। हुंडा नाही हुंडा, आमच्या आजोबांनी हुंडा नाही घेतला बघा। पण कसं ते आयुष्य लाईट लाईट वगैरे असेल की त्यावेळेला तुझ्या? लाईट नव्हती नव्हती लाईट नव्हती गावात लाईट नव्हती नव्हती डांब खंडी लावत होती डांब होत डांब जाऊ जात आणि मग कसं करायचं? लाईट नव्हती तर डांबावरून लाईट लागत होती रस्त्यावर दिव्यावर भीती वाटत असेल कोंबडा खातायत कोंबडा मीठ दे मीठ। आजी सांग की काय काय कसं कसं घालायचं सांग लवकर। थोडस घातलं अर्धा तांबे जास्त मिरचीत पाणी घालायचं ना पण हे केलं काय पुन्हा पाणी काढलं पाहिजे म्हणजे पहिल्यांदा शिजवून घ्यायच्या वापरायच्या शिजेपर्यंत
हेचर पानी टाकल पाहिजे का? नाही नाही नाही. जिरेची पूड, मीठ, लसूण, ठेचलेला लिंबू आणि मोहरी. आजी हे तुझ्या सासूबाईने शिकवली काय गं तुला रेसिपी? मारून मारून तुझ्या आईने शिकवली. म्हणजे किती जुनी, किती जुनी आहे, किती इतिहासातली रेसिपी आहे. तिखट 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 झाली कधीची भाजी? मीठ पुरणार नाही आजी? ती काय जेवायत घेतली? सरळ सांगा की जेवायला जेवायला नाही घेतले, टाकायला घेतले. जास्त लागणार? खडे मीठ टाकते, खडे मीठ थोडस. हा बघ नाही तर मग खारट लागेल. हा अशी वाफ आली पाहिजे. हा हे पाणी काढायचं सगळं त्यातलं. आजीबाई सांगा पुढं काय करायचं. तुमच्या आई, हा आईनं शिकवलेली रेसिपी आहे. सासूबाईने शिकवलेली रेसिपी असती की चांगली लक्षात राहिली असती. तेल घाला पहिल्यांदा. मोहरी टाकली, तडतडली पाहिजे मोहरी. हे सगळं मिरची, मिरची टाकला सगळा मसाला, मीठ, जिऱ्याची पूड आणि सगळे लिंबू, मीठ आणि हळद आणि हे सगळं फोडणीत घालायचं. आणि मीठ अजून टाकायचं आहे ना आपल्याला? आपण थोडंसं आता मीठ टाकलंय त्यात. घालू इतकं मीठ? मीठ लागेल आता. हे सगळं मीठ त्यात घालायचं. आपण लिंबू हे सगळं त्यातच टाकले. आता झाकून ठेवायचं. गॅस दोन दिवसांनी खाण्यासाठी जरा जास्त चांगलं. भाजून खाणे आणि आता असं जरी खाल्लं तरी आपण एकदम भारी टेस्टी लागतं माहितीये का. एकदम भरणीत भरायच्या आणि रोज जेवताना मस्तपैकी. आणि तुम्ही जे उन्हाळ्यात लोणचं करता की नाही त्याच्यापेक्षा हे झटपट लोणचं होतंय. तुमच्या काळात आजी पाणीपुरी होती का? पाणीपुरी भेळ हे आता अशीच मुरवत दोन दिवस ठेवायची. अरे मोठा आहे टायर तो. हा पळव पळव. अरे पळव 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 पळव. आम्ही लहान असताना पळवायचो. येस लहानपणीच्या आठवणी. असा चिना आहे त्याच्या खाली पळतायत.